माथाडी कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. मात्र त्याची दखल न घेतल्यानं माथाडी कामगारांकडून विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आलाय. शासकीय गोदामातील माथाडी कामगारांचा 5 महिन्यांचा थकीत पगार व इतर मागण्यांसाठी हमाली माथाडी कामगारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 20 फेब्रुवारीपासून ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. परंतु या ठिय्या आंदोलनाकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं आज मराठवाडा लेबर युनियनच्या वतीनं क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनावर तोडगा काढण्याचं निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आलं. या धडक मोर्चात माथाडी कामगारांच्या कुटुंबियांची प्रामुख्यानं उपस्थिती होती. दिलेल्या निवेदनातून थकीत पगार लवकर देण्याची मागणीही करण्यात आली असून यावेळी राजकुमार घायाळ, डॉक्टर सुधीर देशमुख, छगन गवळी, देविदास कीर्तीशाही यांच्यासह हमाल माथाडी कामगारांची उपस्थिती होती.